अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। औरंगाबाद शहरातील हडको परिसर सभागृह येथे मातंग समाजातील मनोज उर्फ मनीष शेषराव आव्हाड वय वर्ष 27 या युवकास लाकडी दांडे व लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची निर्घृणपणे अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ जामनेर शहरात लहुजी संघर्ष सेना यांच्या वतीने जामनेर तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले। या घटनेमुळे खेड्यापाड्यातील व शहरातील मातंग समाज भयभीत झाला असून या खून प्रकरणातील आरोपी विरोधात कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी। मनोज आव्हाड यास व त्याच्या कुटुंबियास न्याय मिळवून द्यावा, मनोज आव्हाड त्याच्या परिवारास पोलीस संरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले। औरंगाबाद येथे झालेल्या या घटनेचा निषेध करत शिवसेना पक्षाने देखील लहुजी संघर्ष सेना यांना पाठिंबा दर्शवला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पण पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरोपींचा शिक्षा झालीच पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज
म्हणजे तर देशासाठी आणि बरेच तर देशासाठी असे क्रांतिगृह नवजी दत्तात ताळवे त्यांनी ज्ञानाची ज्योत पेटवली ते क्रांतिप्रिय महात्मा ज्योतिबा फुले राजापासून लंकेपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत कायद्याच्या एकाच चौकडीत ठेवणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्वी शेष नागाच्या मस्तकावर चालली नसून तिकट प्रगणित तळ हातावर गेले असा संदेश देणारे साहित्य सम्राट थोर अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. माणुसकीला काळिंबा पासणारी इथं प्राणी सुद्धा जनावर सुद्धा या ठिकाणी लाजू शकत असं कृत्य 20 तारखेला औरंगाबादच्या हडगोमध्ये घडलेलं आहे. अतिशय क्रूरपणे त्या व्यक्तीची हत्या केली. कुठल्याही प्रकारचा कायद्याचा सुव्यवस्थेचा वर्तन नसताना 10 लोकांनी हातपाय बांधून त्यांचा या ठिकाणी निर्घोणे या ठिकाणी त्यांचा खून करण्यात आला. एका व्यक्तीला या इंग्रज्यांच्या आवडेलांनी घाबरले आणि शेवटीच्या निळ्या झेंड्याचा मी प्रतीक चांगल्या प्रमाणे प्रयत्न मानतो त्या निळ्या झेंड्याने त्या मनोजचे हातपाय या ठिकाणी बांधून त्याचे पाय बांधून त्याचा निर्घोण या ठिकाणी खून केला. मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये चालू काय आहे या मातंग समाजाने ज्या हिंदू धर्माच्या पदरावर कांद्यावरती घेऊन चालणारा समाज आहे जो सर्वांच्या सुखामध्ये दुःखामध्ये सामील होतो आणि त्या समाजावरती या ठिकाणी अत्याचार होतात ही फार या ठिकाणी निंदनीय गोष्ट आहे. आपण बघत असताना महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी आहेत कोणाची ईडी चौकशी कोणाची सीबीआय चौकशी यामध्ये सर्वांचं गुंतलेलं आहे आणि कोणी या शासनाच्या माध्यमातून समाजामध्ये धर्मामध्ये कुठल्या प्रकारचे तेढ निर्माण होतात मात्र समाजावरती वारंवार या ठिकाणी अन्याय होतो याचं गांभीर्य या ठिकाणी कोणी घेत नाही. मी धिक्कार करतो गृहमंत्र्यांचा कुठल्याही प्रकारची स्वतंत्र व्यवस्था या मात्र समाजामध्ये नाही. आम्ही वारंवार या ठिकाणी महाराष्ट्रभरामधून आवाज उठत असतो आणि शासनाकडे आमच्या मागण्या मांडत असतो पण तरी सुद्धा कोणी या ठिकाणी या समाजाची दखल घेत नाही. मी तर थोडं या ठिकाणी आवाहन करतो की मातंग समाज तुम्ही हत्याराची परवानगी द्या आम्हाला कुठल्याही शासनाची गरज नाही कुठल्या आम्हाला कायद्याची गरज नाही आम्ही स्वतःचं संरक्षण आम्ही स्वतः या ठिकाणी करू. आणि सर्वत्र मी समाजाला या ठिकाणी सांगतो की मातंग समाजाने या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. मी महिलांना वारंवार सांगतो एक टामाचं आपण जेवण या ठिकाणी कमी करा पण या ठिकाणी मुलांना आपण शिकवलं पाहिजे तुम्ही मुलांना डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा पोलीस बनवा तेव्हा आपला या समाजाचा कुठेतरी विकास होईल. कारण आपल्या समाजामध्ये या ठिकाणी शासन नाही. मित्रांनो या ठिकाणी आपण बघत असतो की वारंवार या समाजामध्ये जातीच्या थेट भूमिकेतून या ठिकाणी बघितलं जातं. कुठल्याही शासन दरबारी आपल्या मागण्या आपण गेल्या असतात त्या प्रलंबित या ठिकाणी पडतात म्हणून आपण स्वतःचं संरक्षण या ठिकाणी स्वतः करा. या मागण्यांसाठी आलेली आहे त्याला शिवसेना तालुका शहर यांच्या वतीनं आमचा जाहीर पाठिंबा आहे. व सांगू शकतो कायद्याचं राज्य आहे तुम्ही जाऊ नका. आम्ही आपल्या मार्फत अजून आम्ही पालकमंत्री यांना निवेदन करणार आहे की ही जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन जाणं द्यावं व तसेच उज्ज्वल निकम साहेब आपले जे आहे ते विशेष सरकारी वकील म्हणून यांची नियुक्ती करण्यात यावी असं आम्ही आपल्याला आश्वासन देतो व तसे पालकमंत्री यांना आम्ही निवेदन देणार आहे की हा जो समाज आहे या समाजाला न्याय देण्याचं काम त्याचप्रमाणे लोकशाही अण्णाभाऊ साठे अशा अनेक ना मानवांना अभिवादन करून आज औरंगाबाद येथे घडलेल्या घटनेचा काही निषेध करण्यासाठी जामनेर येथील तहसील कार्यालयावर प्रणित भागवत यांच्या मार्गाने पाशी व्हायला पाहिजे यांच्या या अनेक अशा मागण्याचं आम्ही आज नातन समाजातर्फे तहसील कार्यालय जामनेर यांच्यावर आक्रोश मोर्चा करण्यात आलेला आहे. तरी उत्तर असणाऱ्या आमची एक विनंती आहे की नागरिकांना ही फाशीच झाली पाहिजे त्यांना 302 कलमांतर्गत त्यांच्यावर फाशी शिक्षा झालीच पाहिजे. प्रत्येकानं त्यामध्ये 10 आरोपी असून त्यातील 9 आरोपी हे नागास्वर
जे यात रात्रीचे असतात त्यांना तुमचं बेड प्रमाणे कलर लागून त्यांच्या आपण ॲड्रेसिफिक हा घडा एका व्यक्तीवर लावला आम्ही टाकले आहे. त्यामुळे त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्यावर हा गुन्हा राजण्यात येईल. त्याचप्रमाणे इथे जमले असताना समाजबांधवांना माझी तळतळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांना शिकवा जरी पण अशी घटना कुठे घडणार नाही. त्यानंतर जिल्ह्यात राज्यामध्ये अशी घटना अनेक अनेक ठिकाणी घडत आहे. त्यामुळे मोर्चे काय नाही काही आपल्याला येत आहे. त्याचबरोबर आतापर्यंत आपण भरपूर ठिकाणी जालना सरिंद जालना तर आतापर्यंत भरपूर ठिकाणी झालं आहे. आता खरं महाराष्ट्रामध्ये अन्य होत आहे कारण याला काही फक्त आपला समाज आपला समाज आतापर्यंत कोणत्याही याच्यामध्ये आपण समाज आपलं सगळे असल्यामुळे त्यांनी सुद्धा आपलं सगळं अन्य होत आहे. त्यांनी माझ्या बाबतीत समाजाच्या मुलांना विनंती आहे की ज्यांनी आपल्या मुलांना सोडवलं म्हणजे बरोबर त्यांच्यावर अन्य होणार नाही. त्यांना कायद्याचं माहिती म्हणून या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.